Espérate. तुम्हाला थांबता येणार नाहीये का? आम्हाला माफ कर साहेब. माफी तरी कशाला मागता? तुमच्या दृष्टीने तुमचा चांगला मुलगा आम्ही नाही होऊ शकतो साहेब, म्हणून आम्ही तुमची माफी मागतोय. आतापर्यंत फक्त नीलभैयाच तुमच्यासाठी जगायला नालायक होते. आता त्यात आमची भर पडली. पण आम्ही कधी जेव्हा शांतपणे विचार करतो तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात येते की आम्ही खरंच खूप नशीबवान. हे ऐश्वर, हे वैभव, हे केवळ आम्ही तुमच्या पुढे जन्माला आलो साईमा, म्हणून आम्हाला उपभोगायला मिळालं. तुमचा मुलगा आम्ही झालो नसतो तर आपल्याला काहीच बघता नसतं. हो ना, पण तुम्ही स्वतःला नशीबवान समजत असाल तर हे खर, हे ऐश्वर सगळं तुमचं आहे आदित्य. त्या देवींचं ऐकू नका. तुम्ही इथे राहा, सगळं काही सुरळीत होईल. प्रियदर्शन, तुम्ही तरी समजावा ना त्यांना. नाही साहेब, खूप उशीर झाला. आणि आता या ऐश्वर्यापेक्षा सुद्धा आमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि आम्ही या घरातून बाहेर जाण्यासारखी परिस्थिती कोणी निर्माण केली साहेब? तुम्ही सांगा. विक्रम भाऊजी, नका घर सोडून जा प्लीज. झालं गेलं सगळं विसरून जा. साईमान सारखा आम्हालाही विश्वास वाटतो. सगळं सुरळीत होईल. त्याच्यासाठी घर सोडून जाणं हा पर्याय नाही. आम्हाला माफ करा वहिनी, आम्ही घेतलेला निर्णय आता कोणी बदलू शकत नाही. पण यापुढे मात्र आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज लागणार आहे, कारण आमच्या पुढच्या प्रवासात तोच आम्हाला उपयोगी पडणार आहे. साहेब, आम्ही येतो. विक्रम भाऊजी, तुमचा घर सोडून जाण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे नाही कळत आम्हाला. कदाचित तुमच्या प्रेमाला मिळवण्यासाठी ते गरजेचंही असेल. पण भाऊजी, तुम्ही हे घर सोडून गेल्यानंतर